TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। लौकिक ठाणे ओमकार देसाई कवरच्या दिशेने या बॉलला मार्गस्थ करतायत। क्षेत्ररक्षकाकडून त्या ठिकाणी चूक जरूर झाली आहे, परंतु शेवटच्या क्षणी या बॉलला पुन्हा मैदानामध्ये पाठवण्याचं काम त्या ठिकाणी झालंय। ऋषी लोखंडे सौरभला चकून बॉल मात्र पाठीमागे गेला होता, परंतु ऋषी लोखंडे एक युवा खेळाडू आहेत विक्रोळी गंडमोर नगरचे, ते त्या ठिकाणी आले, बॉलला अडवलं आणि दोन धावा तर आपल्या टीमसाठी वाचवल्या। आक्रमण आणि हल्ले करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोघांकडूनही होणार आहे। ओमकार प्रयत्न ते करतायत। नवी मुंबई आज रबर बॉल क्रिकेटच्या नकाशावर येते आहे, व्यावसायिक स्पर्धा। बिग हिट, मोठा प्रहार, बॉल सी मा रे शा पार। पल्ले झाले, थोडा जरी चुकी झाली तर बॉल मैदानाच्या बाहेर जातोय। यावेळी एक अनोख्या शैली, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ प्रयत्नही झाला परंतु असफल होतोय। बॉलने ओलांडली आहे सीमारेषा, धावा मिळतील, चार 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 चौकार। एकवीस धावा, जशास तसे प्रत्युत्तर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। लक्ष मोठं आहे, 94 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु पहा पहिल्या षटकात एक मोठा पल्ला गाठलाय। अशीच जर सातत्य राहिलं प्रमुख गोलंदाजावर चौधरी, यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ओमकार देसाई यांचा आणि या फटक्यावर देखील धावा मिळतील। ओमकार आणखीन एक बिग हिट, आणखीन एक मोठा फटका, ओमकार देसाईच्या बॅट मधून षटकार। मॅचच्या दिशेने धावांचा पाऊस पडतोय सध्याच्या घडीला गोठिवलीमध्ये। गुटप्प्याचा बॉल, यालाही स्पेअर लेगच्या दिशेने पाठवलं, परंतु पाहूया त्या ठिकाणी रन किती आहे। एक एका धावेचा फटका या ठिकाणी चालणार आहे। दोन्ही बाजूने हल्ले झाले। गुटप्प्याचा बॉल, ओमकारने अनोख्या शैलीत खेळला जरूर आहे, परंतु तिकडे कॅच झाली नाही आणि बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय। संधी होती, विकेट घेण्याची संधी होती, परंतु कॉल झाला नाही। दोन्ही खेळाडू कॅचच्या वर आले जरूर, परंतु कॅच होऊ शकले नाहीये। श्रेयस कदम आणि श्रेयस कदम, ओहो अफलातून फटका, बॅकफुटला गेले आणि एक मोठा फटका पॉइंटच्या दिशेने, ओमकार देवीदास देसाई ब्रँडेड फटका षटकार।